संघर्ष सुरू आहे याबाबत महत्वपूर्ण निकाल कधी येणार आहे पाहूया त्या बातमीच्या माध्यमातून। राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असल्याची शक्यता ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केली। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज पूर्ण होईल, त्यानंतर ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत युक्तिवाद करतील। त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू होईल। शिंदे गटाचा युक्तिवाद लवकर पूर्ण झाला तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात निकाल यायला हवा असं देसाई यांनी सांगितलंय। सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्षाबाबत सुरू असलेल्या सुनावणी संदर्भात देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्रतेच्या नोटीसचं उत्तर देण्यासाठी न्यायालयानं 12 जुलै 2022 पर्यंतची मुदत दिलेली होती आणि त्यानुसार उत्तर देणं अपेक्षित होतं। त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये। नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड झाली आणि तो विषय मागे पडला। आता सर्व गोष्टी पुढे गेल्यात, त्यामुळे नव्यानं विधानसभा अध्यक्षांसमोर 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय पाठवावा की सभागृहातल्या वरिष्ठ सदस्यांनी याची प्रक्रिया करावी अथवा न्यायालयानं स्वतः याची चाचणी करावी असे पर्याय तरी सध्या आहेत। न्यायालयानं यावर योग्य तो निर्णय घेणं अपेक्षित आहे, कारण भारताच्या लोकशाहीतला हा सर्वात मोठा पेच आहे असंही देसाई यांनी स्पष्ट केलंय।